जाऊ देवळात आणि चीप थिएटर राहू नये म्हणून हे सुविधा आहे. नमस्कार, मी युवडील स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये. आणि तुम्हाला मागे गर्दी दिसत असेल तर तुम्हाला असं वाटेल काही मंत्री सभा आहे, पण तसं काही नाही. आज आहे भागवत एकादशी, त्याच्यामुळे बाई संस्थान मुक्ताईनगर यात्रा आहे आज. तर आपण आजच्या व्लॉग मध्ये पूर्ण यात्रा पाहणार आहे, तर कंटिन्यू राहा, पाहू पुढे. तोपर्यंत गर्दी पाहून घ्या, एकदम मुंगीरास चालू आहे. इथे बारे ट्रेलर आहे, यात्रा अजून पुढे आहे. तर भाऊ 10 मिनिटं पायी पायी चालून आपण पोहोचले आता शेवटी मुक्ताबाईच्या मंदिरात. जो आणि महाराष्ट्रभरातून वारकरी संप्रदायाच्या लयच दिंड्या येतात, एकत्र दर्शन घेता, वारीचा आनंद लुटता, यात्रेचा आनंद लुटता. मंदिराच्या कॅम्पस मध्ये पोहोचले, मंदिराच्या एकदम समोर आहे. पण तुम्हाला मंदिराच्या समोरच्या बाजूला निःशुल्क बूट स्टँड मिळेल, तुम्ही तिथे 7-9 तिथे आपलं चप्पल बूट काढू शकता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यावर कोणाचे भारी बूट असणार, कोणाचे भारी बूट असतात. देव देवळात आणि चीप थिएटर राहू नये म्हणून हे सुविधा आहे, त्या लोकांना सॅल्यूट आहे. आपले सबस्क्राइबर आपल्याला भेटले मंदिराच्या जवळ, चला मग भेटो. तुम्ही मागे पाहू शकता, ही गर्दी खूप आहे. आणि हा जो कॅम्पस आहे, इथून मुखदर्शन तुम्ही घेऊ शकता. रांग मध्ये जर रांग लावली तर तुमचा 1.5 तास जाऊ शकतो. ज्यांना घाई असेल ते मुखदर्शन इथून घेऊ शकता, बाकी अदरवाईज तुम्ही रांग मध्ये नंबर लावू शकता. आता आपण बाकी हे पहा, हे पाहून सगळे लांबपती दिवस आठवले असते आपल्याला. जे सबस्क्रायबर भेटले आपल्याला 2 आपल्याला. आपलं दर्शन झालंय, आता आपण यात्रेमध्ये फिरतोय. तुम्ही पाहिला असेल की यात्रेमध्ये दुकान आहे, पण या मधले आम्हाला एक अर्जंट काम आहे की पोलीसची गाडी घेऊन आहे, कारण याचं स्वप्न होतं पोलीस व्हायचं. ते तर काही होऊ शकला नाही, म्हणून आता पोलीसची गाडी घेऊ आणि पाहू. आणि ज्यांना यात्रा पाहिली नसेल त्यांना आपण यात्रा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय, कंटिन्यू राहू. लोअर खेळायचे सबस्क्रायबर भेटले आपले, चला थँक्यू सो मच. नमस्कार, आपण हे यात्रा पाहतो. यात्रेमध्ये लाईन राहते, सगळे कनेक्शन असतात, लाईट असतात, हे सगळं काही आपोआप चालत नाही. हे जे वीज कर्मचारी आहे, तुम्ही यात्रेत येऊन एन्जॉय करून मजा म्हणून घरी चालले आता, पण हे 24 तास आधी डोळ्यात तेल टाकून ड्युटी करायचा आता, म्हणून या यात्रेत उजीड राहतो. थँक्यू, सगळ्याचे आभार. दर्शन झाल्यानंतर तुम्ही जसं मंदिराच्या समोर येसान, तसं तुम्हाला हे रांग दिसते. याच्यामध्ये ना हा एक स्पेशल आयटम आहे, हा कदाचित तुम्हाला मुक्ताईनगर एरियाचा चांगला क्वालिटीचा भेटतो, त्याला म्हणतात दरावा. तुम्ही जर मुक्ताईच्या यात्रेला आले तर हा एकदा स्पेशल आवश्यक गिफ्ट आहे. चला आयो, फिरता डायरेक्ट अचानक आम्हाला समजलं की नाही रात होऊन गेली, थोडा टाइम पास झाला यात्रेमध्ये. आता आपण आता डायरेक्ट आखाजी वाण्याकडे जाऊ. तुमच्याकडे काय म्हणता खाजी वाण्याला कमेंट करा, आणि एकदा तिकडला आनंद घेऊ आपण. चला भेटू पुढे. काय कॅमेरा पुसून घेतली आहे, चला चला. थँक्यू. आता आम्ही भाऊ सोबत फिरताय आखाजी पाहण्यामध्ये, वाटतं तुम्हाला यात्रेचा शॉट टाकू. चला भेटू आता डायरेक्ट पाहिजे. आमचा नंबर येतो ऐकून.
आता आम्ही एकदम टॉपवर आले आहे, पायने मध्ये बसलोय आणि भाऊचा जरा जीव खालेवारे होतोय. समजून पायना चालू झाला, काय पहिल्यांदा बसलोय भाऊ जरा. समजून आता काय होतोय तर काहीतरी खाऊन घेऊ पोट पूजा तिकडे आपण खाऊ चला. आता आम्ही बसले एका हॉटेलमध्ये, हॉटेलमध्ये यात्रेतलं हॉटेल असते. पाव भाजी खाऊ आम्ही, खाऊ काय असत. आपला आता फिरून झाला आहे, आपण जातो आता घरी. तर तुम्हाला मुक्तनगरच्या यात्रेत आनंद घ्यायला असेल तर तुम्ही मुक्तनगर जिल्हा जळगाव इथे येऊ शकता आणि फिरू शकता. जशी जशी रात्र होते तशी तशी गर्दी वाढते आहे. आणि तुम्हाला जर यात्रेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.